नमस्कार, मी निलेश लंके। मी सर्व माझ्या कोविड ज्या ज्या रुग्णांना झाला त्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण 8 तारखेला भाळवणी या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या ठिकाणी प्लाझ्मा डोनेटचा कॅम्प घेत आहे। त्या कॅम्पच्या संदर्भात मी सर्वांना सूचित करू इच्छितो की ज्यांनी 28 दिवसापूर्वी ज्यांना कोरोना झाला, कोरोना आजारातून जे रुग्ण बाहेर पडले, त्यांना सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या आमच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपण या महान अशा कार्यात आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल आजच्या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, प्लाझ्मा मिळत नाही। सगळ्यात महत्त्वाचा तुटवडा जो असेल तो म्हणजे प्लाझ्मा। एक वेळेस रेमडेसिवीर मिळालं नाही तरी त्यावर मात करू शकतो ते म्हणजे प्लाझ्मा। त्यामुळं प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे। आपण कोरोनातून आपण बाहेर पडलो, आपण बाहेर पडल्यानंतर आपल्यामुळं एखादा जीव वाचणं गरजेचं आहे। त्यामुळं प्रत्येकाने ह्या प्लाझ्मा डोनेशनमध्ये सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे। त्या संदर्भात आमचे काही डॉक्टर मंडळी त्यात योग्य असं मार्गदर्शन करणार आहे। आणि ज्यांना ज्यांना प्लाझ्मा डोनेशन करायचा अशा माझ्या सर्व मित्रांना मी काही नंबर देऊ इच्छितो की ते म्हणजे मेडिकल टीमशी संपर्क साधा 70 20 33 42 38 98 50 95 42 42 या नंबरशी संपर्क साधा। आणि परत एकदा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण आपला प्लाझ्मा डोनेट करा ही सर्वांना विनंती करतो। आपला निलेश लंके।